महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्व मौसमी पावसाने परळीकरांची दैना उडवली असून शहरातील अनेक भागांवर रस्त्यांवर पावसाचे पाणी जमा होऊन तळ्याचे स्वरूप आले होते। अनेक भागात भुयारी गटार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते उकरून टाकल्याने रस्त्यावरही चिखल झाल्याने शहरातील अनेक भागात मोटरसायकल चालवणे तसे सोडत पायी चालणे देखील तारेवरची कसरत केल्याप्रमाणे बनले आहे। परळी नगर परिषदेने शहर विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका कुठे खर्च केला हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे। या वर्षी मान्सूनपूर्व पाऊस मागील 2 दिवस परळी शहरात बरसला आहे। या पावसाने शेतकरी वर्ग समाधानी झाला तरी परळीकर मात्र त्रस्त झालेले आहेत। परळी शहरातील अनेक प्रभागातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले होते। अनेक भागामध्ये नाल्या तुंबल्याने पाण्याचा निचरा न झाल्याने हे पाणी रस्त्यावरच साचले। परिणामी या रस्त्यावरून दुचाकी वाहने तर सोडा पायी चालणेही शक्य झाले नाही। शहरातील सावतामाळी परिसर, पंचवटी नगर, औद्योगिक वसाहत या भागात तर चक्क रस्त्यावर पाणी जमा होऊन तळे झाल्यागत परिस्थिती निर्माण झाली होती। यातच भर म्हणजे भुयारी गटार निर्मितीचे काम शहरात सुरू असल्याने अनेक भागातील रस्ते उकरून टाकल्याने रस्त्यावर चिखल मोठ्या प्रमाणात झाल्याने मोटरसायकल घसरण्याचे प्रकार घडले। शहरातील अनेक भागांमध्ये नाले साफसफाईचे मान्सून पूर्वची कामे नियोजनबद्ध व काळजीपूर्वक न झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने परिणामी पाणी साचून राहू लागले असे चित्र पाहायला मिळत आहे। परळी शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत, होत आहेत, पण ही कामे नेमकी कोणती व कुठे होत आहे असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडलेला आहे। 2 दिवसावर मान्सूनला सुरुवात होणार असून यावेळी याकडे लक्ष देऊन कार्यवाही न झाल्यास या भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत हे मात्र निश्चित। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी गेवराई बीड जिल्हा प्रतिनिधी अमोल कापसे।